प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव शहरातील वाघनगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घालीत 2 तासांच्या अवधीत तब्बल 10 बालकांसह काही जणांना चावा घेतल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे। या घटनेतील सर्वच्या सर्व बालकांच्यावर जिल्हा रुग्णालयात बाल रुग्ण विभागात उपचार सुरू असून त्यातील 3 जण गंभीर जखमी आहेत। या घटनेत सर्वच बालक हे 3 ते 10 वयोगटातील असून बाहेर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने हे चावे घेतल्याचे समोर आले आहे। या घटनेनंतर शहरातील बेवारस कुत्र्यांचा महापालिकेतर्फे बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या बालकांच्या पालकांनी आता केली आहे। आम्ही गजानन दिनकर केंगे, ओम सारामनगर कॉलेज परिसरातील रहिवासी। माझा मुलगा सकाळी गेट जवळच होता, माझी मिसेस पण तिथेच होती आणि असं असताना सुद्धा एक कुत्रा आलं आणि त्याला पकडून घेतलं, पाठीला पण चावा घेतला आणि पायाला पण चावा घेतला। अशा पद्धतीने आमच्या वाघनगरमध्ये आणि ओम सारामनगरमध्ये कालपासून 10 ते 15 मुलांना चावा घेतलेला आहे कुत्र्याने आणि ह्या वारंवार घटना घडत आहे। कुत्र्यांचा खूप त्रास आहे, महानगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे। अशा वेळेस आम्ही बाहेर असताना जर काही अशी घटना घडली तर याला कोण जबाबदार राहणार? महानगरपालिका काही ठोस उपाययोजना करेल का नाही करेल? आम्हाला अशी धास्ती झालेली आहे या गोष्टीचे की काय कोण याच्यावरती काय निर्णय घेतील काही कळत नाही आहे। मुलांना बाहेर निघायला पण आम्हाला प्रश्न पडलेला की त्यांना बाहेर निघू द्यायचं का नाही निघू द्यायचं, म्हणजे अक्षरशः गेटजवळ ही घटना घडते, याला कोण जबाबदार राहणार? तुमचं नाव काय, नेमकी काय घटना झालेली आहे? मी दत्तात्रय आनंद आहे, वाघनगरमध्ये राहतो। गेटाजवळ उभा होता, अचानक ते आली आणि चावून घेतलं। का कोण चावलं तुम्हाला? कुत्र्याने चावलं, कुत्री होती कुत्री आणि त्या कुत्र चांगले वाटत नाही बा आपल्या अंगावर येईल असं जायक धरून घेतलं। काल पण तुमच्याकडे काही कालपण 5-6 लोकांना चावलं ते मुलांना काही। जळगाव धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।